लोकशाही ने दिलेला मूलभूत अधिकार म्हणजे 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार होय. येत्या 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत निर्भयपणे मतदान करा असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनील मुदगेकर यांनी मांडले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात ठिकठिकाणी मतदारांनी मतदान करा असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उपस्थितांनी बच्चे बुढे हो जवान करो मतदान अशा घोषणा दिल्या. यावेळी मदन बामणे सचिव लक्ष्मण शिंदे उपाध्यक्ष अविनाश पाटील विजय बनसूर शरद पाटील अनिल चौगुले आदींनी आपले विचार व्यक्त केले. शहरातील धर्मवीर संभाजी चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रथमच मतदान करणाऱ्या श्रेया सव्वाशिरी या विद्यार्थिनीने प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य बजावणे गरजेचे असून सामाजिक कार्य करणाऱ्या भ्रष्टाचारापासून दूर असलेल्या व्यक्तीला न घाबरता मतदान करा असे आवाहन तिने केले आहे. मला वाटतं की जेवढा परिणाम व्हावा तेवढा त्या शहरामध्ये होत नाहीये. ग्रामीण भागात त्याचा विकास फार मोठा आहे, फार मोठ्या प्रमाणात लोक इंटरटेनमेंट करतात, पण शहरातली साक्षर लोकांना हे समजवण्याची आम्हाला आता वेळ आलेली आहे. त्यासाठी हा चौकात लावलेला बोर्ड आहे. निदान जाता येता वाचून तरी त्यांना मतदान करायची आठवण येईल, कारण आता सगळाच असं आहे की मतदानाचा एक दिवस मिळाला की कुठे जायचं पिकनिकला आणि कुठे काय करू हेच विचारमध्ये लोक असतात. त्याच्यासाठी त्यांना निदान सरकारनं तुम्हाला हक्क दिलेला आहे, तुम्हाला एक दिवसाची रजा दिलेली आहे सक्तीची, त्याचा तुम्ही सदुपयोग करा. तुमच्या योग्य त्या माणसाला निवडून देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ही लोकशाही आहे म्हणून तुम्हाला तुमच्या मताला किंमत आहे. हिटलर शाही असली तर तुम्हाला कोणी विचारलं नसतं. तुम्ही तुमच्या मिळालेल्या हक्काचा योग्य तो सदुपयोग करा, योग्य त्या माणसाला निवडून द्या. जयंतच्या वतीनं गेल्या 2 दिवसाच्या माझा मतदान रॅली काही आपण काढली होती आणि आता ठिकठिकाणी बॅनर लावून मतदान जागृती करण्याचं जयंत फ्रेंडचं काम करत आहे. सर्वांनी न घाबरता बाहेर पडून मतदान करावं असं जयंतच्या वतीनं जयंत अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो जनतेला की न घाबरता मतदान करावं. यावेळी माजी फेडरेशन अध्यक्ष अनंत जांगळे उपाध्यक्ष अरुण काळे संजय पाटील संजय सूर्यवंशी अजित कोकणे भरत गावडे आनंद कुलकर्णी पद्मप्रसाद हुली व इतर उपस्थित होते. महादेव पवार KNN सिटी न्यूज बेळगाव.